जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुम्हाला आज पनवेल तालुक्यामध्ये असलेले नराळ गावामधील पंचायतन मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर व पुणेपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचे बांधकाम नुकतेच 2022 पूर्ण झाले आहे. हे मंदिर पनवेलमध्ये असलेल्या नराळ गावातील श्री पंचायतन मंदिर आहे. पनवेलमध्ये असलेले JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थाद्वारा या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. पंचायतन मंदिर हे माझे आवडते ठिकाण झाले आहे. येथे अनेक पर्यटके मंदिराचे दर्शन करण्यासाठी आणि येथे असलेले मंदिराचे स्वरूप पाहण्यासाठी येतात. व्हाईट मार्बलने तयार झालेले पंचायतन मंदिर खरंच खूप सुंदर दिसते. येथे 5 मंदिर एक साथ असल्यामुळे याला पंचायतन मंदिर असे बोलले जात असावे असे वाटते. येथे आपल्याला पहिले साईबाबांचे मंदिर दिसते. येथे असलेली मूर्ती ही शिर्डी साईबाबांच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. अगदी बरोबर प्रतिकृती साकारलेली आहे. आपण येथे आलात तर आपल्याला शिर्डीचे साईबाबांच्या मंदिरात आले असे वाटेल. आता आपण येथे असलेले दुसरे मंदिराला भेट देणार आहोत. येथे असलेले दुसरे मंदिर हे अष्टविनायकमध्ये असलेले मयुरेश्वराचे मंदिराची प्रतिकृती आहे. येथे असलेले गणेशाची मूर्ती खरंच वेगळी आहे. पंचायतन मंदिरामध्ये असलेली मूर्ती ही व्हाईट मार्बलनी तयार झाली आहे असे वाटते. येथे असलेले प्रत्येक मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आता आपल्या समोर श्री संकट मोचन हनुमान मंदिर दिसते. हे मंदिर देखील सुंदर आहे. हनुमानांची येथे मूर्ती आहे. एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात संजीवनी पर्वत उचललेला आहे. मूर्ती खरंच खूप सुंदर आणि खूप वेगळी आहे. आता आपण येथे असलेल्या प्रसिद्ध नराळेश्वर महादेव मंदिरात आलेलो आहोत. हे मंदिर येथे असलेल्या नराळ गावातील महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. येथे असलेले महादेवाची पिंड येथे असलेली महादेवांची पिंडीचा आकार मोठा आहे. मुखदर्शनासाठी आरसा देखील ठेवला आहे. मंदिरात आल्यावर आपल्याला एक वेगळेच पवित्र वातावरण जाणवते. आता आपल्या समोर पंचायतन मंदिराचे 5वे मंदिर भवानी माता मंदिर दिसत आहे. या मंदिरात असलेली मूर्ती कोल्हापूरची आई महालक्ष्मीची प्रतिकृती आहे. या भवानी माता मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्री साजरी केली जाते. येथे अनेक पूजा अर्चना केल्या जातात व नवरात्रीमध्ये मोठ्या जल्लोषाने या मंदिरामध्ये नवरात्री उत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या बाजूला अनेक देवी देवतांचे चित्रीकरण कोरलेले आहे. अनेक प्रसंग कोरून दाखवण्यात आले आहे. गणपती महाभारत लिहिताना सरस्वती माता, लक्ष्मी देवी, कालिका माता व शिवशंकरांचा संपूर्ण परिवार, शिवशंकर, पार्वती, गणेश, कार्तिकेय असा संपूर्ण परिवार दाखवण्यात आला आहे. असे चित्रीकरण
कोरलेले आहे. मंदिराच्या समोर लग्न समारंभासाठी हॉल आहे. हा हॉल भाड्याने ट्रस्टद्वारा दिला जातो. पंचायतन मंदिर हे खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे. येथे असलेल्या प्रत्येक बांधकाम, येथे असलेले मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आपण पनवेल परिसरात नरळ गावाच्या इथे आलात तर पंचायतन मंदिराला नक्कीच भेट द्या. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.